कुटुंब उसळलेलं आहे. रासायनिक खतांचा पण जर विचार केला तर रासायनिक खतांच्या किमती गगनाला भेटलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून तो एक शेतकऱ्यांचा विषय एक आम्ही अजेंडा पुढे घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर सर्व ठिकाणी खाजगीकरण होत चालले आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून सर्व सुशिक्षित जो वर्ग आहे तो बेरोजगार होत चालला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरती सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष आवाज उठवून भविष्यामध्ये काम करणार. मी एक योग्य नेतृत्वाच्या शोधात होतो. जे ओबीसीच्या प्रश्नाचं रिझर्वेशन असेल किंवा SC ST मायनॉरिटीचं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असेल आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहोत आणि जर बाबासाहेबांनी 340 कलम जर पहिले दिलं तर ओबीसी हा जर 52% आहे किंबहुना तो 60%च्या घरामध्ये आहे तर त्याचं नेतृत्व करणारा हा ओबीसीच असला पाहिजे ही माझी एक थोडीशी प्रायोरिटी होती. आणि महादेव जानकर साहेबांच्या रुपाणीत ओबीसी SC ST मायनॉरिटीला जर एक चांगला पर्याय या येत्या काळामध्ये जर उभा राहतोय तर मला असं वाटतं की मी एक योग्य चॉईस केलेली आहे. जबाबदारी आहे. अशा वेळेस भाजप किंवा महायुतीकडनं तुम्हाला जर युतीचा ऑफर आला अशा वेळेस त्यांच्याशी तुम्ही युती करणार का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात? बघा, BJP काँग्रेस किंवा जेही मोठे पक्ष आहेत, मग इथली जे काही वर्तमान महाराष्ट्राचं सरकार आहे जे आता थोडस डायलिसिसवर आहे, काय होईल काही सांगता येत नाही, किंवा केंद्रातलं सरकार आहे, या सरकारांनी ओबीसीच्या रिझर्वेशनला मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं असेल किंवा मग शिक्षणामधलं असेल किंवा नोकऱ्यांमधलं असेल या प्राधान्य कधीच दिलं नाही. जे काही कॉन्स्टिट्युशनल SC ST रिझर्वेशन आहे मायनॉरिटीचं आहे त्यालाही ते आता तर संविधानाच्या रूपाने त्याला डावलता येत नाही म्हणून ते कसं तरी चालवून राहिले. परंतु मुळातच BJP काँग्रेसला राष्ट्रवादीला शिवसेनेला कुठल्याही प्रकारच्या रिझर्वेशनचा त्यांना फारसा काही समर्थनार्थ आहे असं जाणवत नाही. अशा याच्यामध्ये स्वतःची फाईट स्वतःलाच करावं लागेल या निर्णयावर आम्ही आलो आहे. आणि आता असा कोणीही दावा करू शकत नाही की आम्ही केंद्रात आहोत आणि राज्यात आहोत तर येता काळ आमचाच असेल. येणारा काळ हा सर्वसामान्यच लोकांचा असेल आणि म्हणून बाबासाहेबांनी वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे जे तंत्र दिलं होतं किंवा हा जो एक मंत्र दिलाय त्याची मला असं वाटतं की कुठेतरी आता बहुजन समाजातल्या लोकांना जाणीव होऊन राहिलेली आहे. जिथे ओबीसींना SC ST मायनॉरिटीजला कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेजेस मिळतील आणि जो प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल मला असं वाटतं की बाबा तिथे जायला काही हरकत नाही. तुम्ही जर केंद्रातलं सरकार बघाल आणि राज्यातलं सरकार बघाल तर त्यांना आपण हे प्रश्न करायला पाहिजे की बाबा काल तुम्ही कुठे होते, कशासाठी एवढा खटाडोप करून आले. आपण आम्हाला प्रश्न विचारलात, मी तुमच्या प्रश्नाचं स्वागत करत आहे.